लोकसभा निवडणूक 2019 रणधुमाळी शांत झाली आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास भाजप शिवसेना महायुतीच्या लाटेपुढे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने सपाटून मार खाल्ला. या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने एक नवा राजकीय पर्याय मतदारांसमोर आला. भारिपचे डॉ प्रकाश आंबेडकर आणि MIMचे ओवेसी यांनी एकत्र येऊन उघडलेल्या तिसऱ्या पर्यायाला महाराष्ट्रातील जनतेची पसंती मिळाली. त्यामुळेच तब्बल 40 लाखांपेक्षा अधिक मतं मिळवणारी वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत चमत्कार करील असं भविष्य राजकीय धुराणींनी वर्तवलं आहे. वंचित आघाडीचा नवा पर्याय, लोकसभा निवडणुकीत आलेला अनुभव आणि मिळालेलं यश याबाबत मावळ लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील यांनी अविरत वाटचालशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीने अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष म्हणून आपली ओळख महाराष्ट्राला आणि देशाला पटवून दिली, हेच एक मोठे यश आहे. 70 वर्षात ज्या ज्या पक्षांची सरकार आली त्यांनी जी सत्ता राबवली गेली ती जमीनदार आणि श्रीमंत वर्गासाठी. इथले वंचित समूह होते, ज्या मागासवर्गीय जाती होत्या, त्याला राजकीय प्रतिनिधित्व पण मिळालं नाही, त्यांच्यासाठी कुठलंही नियोजन झालं नाही. आणि मग वंचितांचे प्रश्न अनेक आहेत, त्यामध्ये शिक्षण असेल, आरक्षण असेल, जमिनीचा मुद्दा असेल, प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असेल, समुद्रावरच्या मच्छीमारांचं पुनर्वसन, हे अनेक प्रश्न तसेच राहिले. आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी नवीन वातावरणाची निर्मिती या देशात झालेली आहे आणि सत्ताधाऱ्यांचा जो कळस आहे तो मोदी सरकार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात होती. मात्र वंचित आघाडीच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजाराम पाटील यांनी तब्बल 65 लाख मतं पटकावून आपली वेगळी छाप उमटवली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला जे मतदान आहे ते गरिबांनी नेहमी करावं, त्यांनी निवडून यावं, त्यांनी सत्ता भोगावी. मग शरद पवार असतील, ते सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील आणि नंतर त्यांचे नातू, म्हणजे सत्ता ही काही खानदानी आहे की राजशाही आहे, खरं म्हणजे लोकशाहीमध्ये मतपेटीतून नवीन प्रतिनिधी निर्माण होतो आणि नवीन बाबासाहेबांनी विचारधारा दिली. तरी पण तुम्ही अशी अपेक्षा धरता की बाबा पार्थ पवार निवडून यावा म्हणून नोटी व्हायला पावतं, चुकीचं आहे, एकदम अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून या देशामध्ये आदरणीय ओवेसी साहेब आणि प्रकाश आंबेडकर यांनी या देशाला खऱ्या अर्थाने लोकशाहीची जाग आणलेली आहे जी 70 वर्षात. काँग्रेस आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं गेलं. मात्र त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं राजाराम पाटील यांनी स्पष्ट केलं. अजिबात नाही, म्हणजे हे खोटी गोष्ट आहे. खरं म्हणजे मी मगाशी पण म्हटलं की या देशातल्या सत्ताधारी जे पक्ष होते त्यांनी वंचितांकडे दुर्लक्ष केलं आणि मग त्यांचा जो असंतोष आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने व्यक्त झालेला आहे. आणि त्या असंतोषाला बी टीम आहे असं म्हणणं, याचा अर्थ असा आहे की एकतर भाजपला तुम्ही निवडून द्या किंवा त्यांना पाडा किंवा काँग्रेसला द्या, दोनच पक्ष या देशात सांगत होते. दोन्ही पक्षांचे सत्ताधारी पाहिले तर फार विचित्र परिस्थिती. मग गरिबांचं नेतृत्व कुठला पक्ष करतो हा प्रश्न आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी म्हणजे जे समूह सगळ्या प्रकारच्या अधिकारापासून वंचित आहेत त्यांचं नेतृत्व होतं आणि ते आता महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे आणि याचा परिणाम पुढल्या विधानसभेला दिसणार. वंचित बहुजन आघाडी ही मुख्यतः सत्ताधाऱ्यांकडून वंचित राहिलेल्या बहुसंख्य नागरिकांचं व्यासपीठ आहे. वंचित आघाडी संदर्भातले सर्व निर्णय घेण्याचे अधिकार डॉ प्रकाश आंबेडकर यांना दिलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं. मी ओबीसींचा नेता म्हणून सांगेन की सगळ्यात जास्त अन्याय आमच्या आंबेडकरी चळवळीवर झालेला आहे. सगळ्यात जास्त वंचित जे आहेत ते SC ST समाज आहेत आणि त्यानंतर ओबीसी पण आहेत. पण आम्ही सगळ्या ओबीसीनी निर्णयाचे सगळे अधिकार आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना दिले आहेत, ते तो निर्णय घेतील. पण मी हे सांगेन की कोणासोबत जायचं असेल तर समोरच्या माणसाने पण तेवढा सन्मान दिला पाहिजे. तो सन्मान नसेल तर गुलामी पत्करणं हे मला तरी मान्य नाही आणि अशा प्रकारची गुलामगिरी मागच्या निवडणुकीत त्यांना अपेक्षित होते म्हणूनच युती झाली नाही. जर अशा प्रकारचा सन्मान जर त्यांनी दिला असता तर युती करायची गरज नव्हती, निवडणूक नवीन निवडणुका घ्यायची गरजच नव्हती. ती विषमता आहे, त्याच्यामुळेच वंचित बहुजन पुढे आला. मावळमध्ये पिंपरी चिंचवड ते थेट उरणपर्यंतचा प्रदेश आहे. दोन्ही प्रदेश वेगळे, तिथल्या समस्या वेगळ्या, तरीही
काही मुख्य मुद्दे सारखेच असून ते योग्य पद्धतीने सोडवणे ही काळाची गरज असल्याचं ते सांगतात. की म्हणजे इकडचा जो कर्जत आहे, खालापूर आहे, खोपोली आहे, पनवेल आहे, उरण आहे, इकडचे प्रश्न मावळमधल्या लोकांना माहीत नव्हते, म्हणजे वरच्या पिंपरी चिंचवडच्या आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांना इकडचे प्रश्न माहीत नव्हते. पण दोन्ही प्रश्न निर्माण केले होते इथल्या सत्ताधाऱ्यांनी. आज इथे अनधिकृत बांधकामं म्हणून ज्या गावठाणांना दाखवलं जातं ती खरं म्हणजे अनधिकृत बांधकामं नाही. ज्या लोकांनी या शहराला जमिनी दिल्यात, त्यांनी जमीन दिल्यानंतर तुम्ही त्यांच्या घरांना अनधिकृत बोलतात, म्हणजे कृतज्ञपणा झाला. हाच प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये आहे. इथल्या मूळ भूमिपुत्रांनी ज्या जमिनी दिल्या आणि शहर उभं राहिलं, आज ते लोक बोलतात की तुम्ही अनधिकृत आहात. म्हणजे हा प्रश्न सोडवायचा असेल तर मला अत्यंत आत्मविश्वास आहे की नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड इथल्या गावठाणांचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मी जाणतो. तो प्रश्न म्हणजे मागासवर्गीयांच्या हक्काच्या घरांना अनधिकृत ठरवण्याचा प्रश्न आहे. ती घरं अनधिकृत नाहीत, ती अधिकृत होतील काही शंकाच नाही. त्या घराखालची जमीन त्या घरमालकांना दिली तर हा प्रश्न 100% सुटतोय. आणि हा प्रश्न कायद्याचा आहे, म्हणजे कुळ कायदा असेल, गावठाण हक्क कायदा असेल, जमीन हक्काचे सगळे कायदे की त्याला लागू होतात आणि ते अधिकृत आहेत. परंतु सत्ता अशा लोकांच्या हातात आहे की जे नेहमी म्हणत आले की गरिबाला राहण्याचा अधिकार नाही, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, संपत्तीचा अधिकार नाही, मागासवर्गीयांना कुठलेही मानवी अधिकार नाही, तेच लोक सत्तेत बसू सांगतात. तुमची गावठाणं, तुमची घरं अनधिकृत. त्यामुळे पिंपरी चिंचवडचा प्रश्न आणि नवी मुंबईचा प्रश्न यामध्ये काही फरक नाही. कारण एकाच राज्यकर्त्यांनी ते बनवलेत, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे वेगळे नाही, त्यांच्यामध्ये विरोधी पक्ष नाही, ठरलेले लोक एकच आहे. वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली. मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र ईव्हीएम मुळे अपेक्षित यश मिळालं नाही असं मत राजाराम पाटील यांनी व्यक्त केलं. ज्या सरकारला नागरिकांचं म्हणणं ऐकायचंच नाही, म्हणजे ईव्हीएम मशीनमुळे सगळ्यांचा आक्षेप आहे, तरी पण सरकार बदल करायला तयार नसेल तर हे सरकार नाही किंवा लोकप्रतिनिधींचं सरकार नाही, हुकूमशाही आहे. कारण मशीनमधून लोकांचं जनमत मारण्याचा, त्यांच्यामध्ये नकारात्मकता पेरण्याचं काम आहे ते आधुनिक मनुवादी विचार आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आमचा जो पराभव झाला आहे हा नैसर्गिक नाही, अनैसर्गिक आहे, मशीनमधून झालेला पराभव. आणि हा जाणून या निवडणुकीच्या अगोदर आम्ही ईव्हीएम मशीनच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे. ज्या पद्धतीने जेवताना आपण नैसर्गिक गोष्टींनी कृती करतो, म्हणजे हाताने जेवतो, मशीननी जेवत नाही, तसंच जेवण करताना सुद्धा प्रक्रिया आपली महिला घरी नॅचरल पद्धतीने करते, ते मशीनमध्ये आपण जेवण बनवत नाही. तसंच मतदान हे मानवी अधिकार आहे आणि तो अधिकार सरकारपर्यंत पोहोचवणे मशीनची गरजच काय, माझा प्रश्न आहे. विधानसभा निवडणूक लढण्यात आपण आग्रही नाही, मात्र आपल्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा वंचित बहुजन आघाडीला मिळावा यावर राजाराम पाटील ठाम आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राजाराम पाटील यांची तोफ धडाडणार हे नक्की. शेवटी सगळ्या नेतृत्वाचा जो विषय असेल त्यांनी सांगितलं तर मी निश्चितपणे राहील. पण माझं आता इच्छा की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा असंतोष व्यक्त करण्यासाठी मी माझ्या वक्तृत्वाचा, नेतृत्वाचा उपयोग करावा हे माझं मनातली इच्छा आहे.